शिर्डीतील सिल्वर ओक लॉन्स येथे 33वी राज्यस्तरीय ज्युनियर आणि सिनियर किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2019 आयोजन करण्यात आलं असून नामदार चषक या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवीन कुमार, मिस्टर इंडिया आणि मिस्टर वर्ल्ड किरण पाटील आणि शिर्डीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी शिर्डीचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, गटनेते अशोक गोंदकर आदींसह शिर्डी शहरातील आणि राहता पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजन समितीतील सीए तांबोळी, राज खातीब, धनंजय पाटील, संतोष खैरनाळ आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी मुंबई, हिंगोली, ठाणे, केडीएमसी, अमरावती, रत्नागिरी, पिंपरी चिंचवड, बुलढाणा, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद आदीसह विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला. तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी बोलताना सांगितलं की या उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन साईबाबांच्या शिर्डी नगरीत होत असल्यानं विशेष आनंद आहे. यावेळी त्यांनी आयोजकांचे आभार मानले. क्रिकेट कबड्डीच्या धर्तीवर किकबॉक्सिंग स्पर्धेचंही प्रीमियर लीग भरवण्यात यावं अशा सूचना करत नामदार विखे पाटलांनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्व शिर्डी नगरीमध्ये आलेला तर बाबांच्या या पावन भूमीमध्ये मी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या नवीन जी कुमार साहेबांचंही स्वागत करतो. त्याने मूळ आदिवासी भारतीय आहे, न्यूयॉर्कमध्ये राहतात, परंतु आज सुद्धा मी या खेळाचा आश्रय जाते म्हणून आज त्याने जी भूमिका स्वीकारलेली आहे त्यासाठी आज आपल्यामध्ये जे उपस्थित आहेत मी त्यांचं सुद्धा आपल्या सगळ्या खेळाडूंच्या वतीने, संघटनेच्या वतीने आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी संयोजकांचा आभारी आहे की त्यांनी या किकबॉक्सिंगच्या स्पर्धेचं आयोजन बाबांच्या कृतीनगरीमध्ये शिर्डीमध्ये केलेलं आहे. पहिल्यांदा मला वाटतं की क्रिकेटच्या पलीकडे जाऊन एक आगळ्या वेगळ्या क्रीडा स्पर्धेचा आयोजन करण्यामध्ये आज आपल्याला सर्वांना विशेष आनंद होतो. क्रिकेटच्या पलीकडे आपण जायलाच जाणार नाही. आता टीव्हीवर आपण आयपीएलच्या माध्यमातून आता कबड्डी स्पर्धा पाहतो. मला वाटतं आश्रय जातानाच माझी विनंती आहे की आता इंडियन प्रीमियर लीग असं किक बॉक्सिंग सुद्धा सुरू करायला हरकत नाही. त्यामुळे स्पर्धेला जी काही स्पॉन्सरशिप लागेल त्या स्पॉन्सरशिप उपलब्ध करून देण्यासाठी माझी तयारी आहे. तसं आपण आयपीएल यावर्षी असतो की आपण यावर्षी पुढच्या वर्षी आपण ठरवा, परंतु मुलं तरुण मुलं पाहिल्यानंतर काही त्यांचं वय आहे त्यांचं या वयामध्ये उत्साह वाढवणं मात्र जे औषध खेळाडू आहेत मोठ्या प्रमाणात पैसे घेतात ते पैसे घेण्याबद्दल आमचा काही विरोध नाही. हौशी खेळाडूंपेक्षा ही जी मुलं या ठिकाणी आज आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत यांचा उत्साह वाढवणं महत्वाचं आहे, कारण हे मुलांचे भविष्य आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं याकरता अधिक चांगला प्रयत्न करण्याची गरज आहे. माननीय नवीन कुमारजींनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची जी संकल्पना आहे तर पाठिंबाची भावना आपल्यासमोर मांडली आहे. अधिक त्यासाठी वेळ घेणार नाही. या स्पर्धेचं आयोजन शिर्डीमध्ये होत आहे म्हणून संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. शिर्डीत होणाऱ्या ज्युनियर आणि सिनियर किकबॉक्सिंग स्पर्धेच्या स्पर्धेकरता आज राज्यभरातून आलेले जे संघ आहेत त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत श्री तांबोळी सर, श्री खतीब सर, त्याचबरोबर ते मुख्य जे आश्रयदाते नवीन कुमारजी ते मुद्दाम दिलून आलेले आहेत. आमचे आयोजक जे स्थानिक स्पर्धेचं आयोजन करणारी मंडळी आहे त्यांचं मी संतोष खैरनाळ त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी संधी आपल्या शिर्डीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी दिली. मी त्या सर्वांना आणि खेळाडूंना माझ्या मनापासून शुभेच्छा. तर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवीन कुमार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. किकबॉक्सिंग फेडरेशन के
बोर्ड मेंबर श्री मोहनी साहब, संतोष खैनार जी, गवर्नमेंट का सम्मानित मंच, नन्हे मुन्ने बच्चों, जो इस चैंपियनशिप को जीतना चाहते हैं, कितने बच्चे यहाँ पर ऐसे हैं जो इस चैंपियनशिप को जीतने गए हैं? जो बच्चे इस चैंपियनशिप को जीतने के आए हैं केवल वो हाथ खड़े करना, और जो हारने आए वो आपस में बात करना। बताइए कौन से बच्चे जीतने के आए? सभी बच्चे जीतने के आए, चलिए सबको बहुत बहुत शुभकामनाएं। लेकिन ध्यान से बच्चों बात सुननी पड़ेगी। तो पहली बात तो ये कि मैं सोच रहा था जब आ रहा था राधा कृष्ण जी कि रास्ते में मैं किक बॉक्सिंग पर क्या बात करूंगा, क्या बोलूंगा, मुझे समझ में आना चाहिए था किक बॉक्सिंग के बारे में, क्योंकि 2000 वर्ष पुराना इतिहास है इसका। और पिछले 800 वर्षों में तो चीन, थाईलैंड, उसका भारत में तो बहुत अधिक प्रचलित हो। कभी किक बॉक्सिंग हुआ करता था जब जो देश के रक्षक हुआ करते थे, सैनिक हुआ करते थे, वो सैनिक सेना में जब निहत्थे हो जाते थे, उनके पास हथियार नहीं रहता था, तो इसी किक बॉक्सिंग की कला कह लीजिए, जिसको आज हम कला कहते हैं, इसी के माध्यम से अपने दुश्मनों को पछाड़ा देते थे। सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी धनंजय पाटील यांच्यासह चंद्रकांत कातोरे, श्रीकांत कातोरे, विशाल गोसावी, रघुनाथ कातोरे, अमोल गाडेकर, राजेंद्र कातोरे, विनोद वदक, रावसाहेब कडलक, चांगदेव जगताप, साई पवित्र प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि निमगाव ग्रामस्थ आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं विशेष सहकार्य करण्यात आलं। तर या आयोजनाविषयी प्रसाद थेटे आणि धनंजय पाटील यांनी अधिक सांगितलं। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आदरणीय नामदार साहेब त्यांच्या नावाने नामदार शासकीय आज सत्र चालू केलेलं आहे, त्याबद्दल त्यांची उपस्थिती राहिली। अनेक मान्यवर, तांबोळी सर असतील, खैरनाथ सर असतील, पाटील तनु पाटील असतील, असे अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। निमगावचे तसे शिर्डीचे ग्रामस्थ इथं उपस्थित राहून त्यांनी इथं आपला मानपान घेऊन शोभा वाढवली। तसेच महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यांमधून आलेले सर्व खेळाडूंचे इथं स्वागत आहे। शिर्डी साहेबा मंजेचारीने हीच प्रार्थना करतो की अनेक खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन घडावं, चांगले नावलौकिक त्यांचं व्हावं, ही साहेबांनी प्रार्थना करतो। आणि अशाच मॅचेस आणि सर्व पालकांना विनंती करतो की आपले मुलं पुढे ह्या मॅच ह्या टीममध्ये किकबॉक्सिंगमध्ये त्यांनी टाकावेत आणि भारताचं नावलौकिक करावं, हीच साहेबांनी प्रार्थना। थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टेट लेवल, राज्यस्तरीय महाराष्ट्र किकबॉक्सिंग स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। आयोजित सर्व पदाधिकारी, खैरनार सर, तांबोळी सर, तसेच आजचे उद्घाटक आपले शिर्डी मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, तसेच आपले भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता राष्ट्रीय भाजपा नवीन कुमार यांचाही या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभलेली आहे। तसेच आमचे सर्व निमगाव शिर्डी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी येऊन या स्पर्धेसाठी जी येऊन शोभा वाढवली, मी त्यांचा आभार व्यक्त करतो। तसेच सर्व महाराष्ट्रातून जेवढे स्पर्धक आलेले आहे त्यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, व असंच आम्हाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून या स्पर्धेसाठी जो मोलाचं सहकार्य केलेलं आहे, मी सर्वांचा आभारी आहे। ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी।